हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी सर्वत्र जल्लोषात साजरी झाली. त्यानिमित्त उल्वेनोड येथे शिवगर्जना सामाजिक मित्र मंडळाच्या वतीनं वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत वृक्षारोपण करून शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्या योगिता भगत, भाजप नेते अनंत ठाकूर, किशोर पाटील, नावा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रकाश कडू, अजय भगत, उल्वानोड महिला मोर्चा उपाध्यक्षा सुजाता पाटील, सुहास भगत, कमलाकर देशमुख, शिवगर्जना सामाजिक मित्र मंडळाचे अध्यक्ष नवनाथ जाधव, उपाध्यक्ष अनिल गमरे, सचिव सचिन खरात, खजिनदार जगजीवन राठोड, सुधीर ठाकूर, भाऊ भोईर, प्रकाश बनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण का साजरी करतो? छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या काळात होऊन गेले, त्यांना कुठल्या कुठल्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं, आज आपण अगदी सहजगत्या वावरतोय, तरी देखील आपल्याला इतके अडीअडचणी येत असतात आणि आपल्यावर अन्याय होत असतो. त्यावेळा तर तोंडावर ब्रही काढा, त्यावेळेला तोंडातून ब्रह काढायची सुद्धा हिंमत नव्हती. जरा विरुद्ध बोललात, सांगितलं आता निवेदकाने आपल्याला किंवा मला वाटते गमरे साहेबांनी सांगितलं की खरोखरं त्या औरंगजेबाचं वर्तन करत नाही तर त्यांना हाकलून दिलं. गमरे साहेब नुसतं हाकलून दिलं की त्यांना फासावर चढवलं हे मला माहीत नाही, पण अशा पद्धतीनं त्यांच्या विरुद्ध बोलायची कुणालाही सोय नव्हती. पण तेच बघून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, ज्याला त्याला आपली प्रगती करण्याकरता स्वातंत्र्य पाहिजे आहेत, ज्याच्या त्याच्या मताप्रमाणे पाहिजे तो उद्योगधंदा त्याला करता यायला पाहिजे आहे, ज्याला त्याला आता आपण लोकशाहीला मिळाली पाहिजे. काय झालं? लोकशाहीमध्ये आपले मूलभूत हक्क आहेत, त्याच्यात तुम्ही भारत देशात कुठेही जाऊ शकता, राहू शकता, संचारबंदी नाही, संचार स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपलं भाषण स्वातंत्र्य आहे, उच्चार स्वातंत्र्य आहे, आणि त्याचबरोबर उद्योगधंदा करत स्वातंत्र्य आहे. अशा अनेक अनेक गोष्टी आपल्याला ज्या मिळाल्या, या स्वातंत्र्य मिळाल्या, पण या स्वातंत्र्याचं पहिला पाया कोणी घातला असेल तर शिवछत्रपती महाराजांनी घातला. त्यांनी हा धडा दिला, त्यांनी हिंमत आपल्यात आणली आणि ती हिंमत आपल्यात आलेली आहे. पण त्यांचे मावळे जे होते ते कणखर होते. महाराजांचा एक शब्द त्यांना पुरेसा होता, एक शब्द दिला की जीव द्यायला तयार होते. महाराज कुणावर म्हणजे अन्याय करत नव्हते, आपला माणूस चुकला तर त्यालाही कठोर शासन देत होते. आणि अशा प्रकारे एक आदर्श राजा ज्याला म्हणूया आपण, तसा आदर्श राजा म्हणून त्यांनी काम केलं. आता त्यांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे, सर्वांना समान द्यायचं आहे. मला कल्पना आहे रखरखत्या उन्हात तुम्ही समोर बसलेले आहात, त्यामुळे तुमच्यावर जास्त अन्याय नको व्हायला, ज्या उन्हामध्ये तुम्ही जास्त तापर लागलात. आता ठीक आहे, महाराजांच्या प्रेमापोटी तुम्ही इथं बसाल, पाहिजे इतका वेळ बसाल, पण त्याहीपेक्षा आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे. महाराजांना खरं समाधान द्यावं लागेल की आपल्याला आपण कुठं घाण टाकत नाही, स्वच्छता ठेवतो, पर्यावरण जपतो, झाडं लावतो, म्हणजे अशा प्रकारे आपला उद्योग नीट अगदी चोखपणानं करतो, दुसऱ्यावर अन्याय न करताना करतो, तर ही सामाजिक कामं जी आहेत ती करायला पाहिजे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.